आपण पाहत आहे स्टार महाराष्ट्र न्यूज. जून नंतर राज्यातील लॉकडाऊन वाढणार का? काय म्हणाले राजेश टोपे? चला पाहूयात. कोरोनाने राज्यात थैमान घातले होते, मात्र गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्ण वाढीचा वेग कमी झाला आहे. गेल्या महिन्यात राज्यात दररोज 70,000 अधिक रुग्ण वाढले होते. आता हाच आकडा 30,000 खाली आला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताल कमी झाला आहे. त्यामुळे 31 मे नंतर लॉकडाऊन संपणार का? असा प्रश्न राज्यातील जनतेला पडला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबद्दल महत्वाची माहिती दिली आहे. 1 जून पासून निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल केले जातील. कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आलेल्या जिल्ह्यांमधील निर्बंध हळूहळू मागे घेतले जाणार असल्याचं टोपे म्हणाले. सध्या राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक आदी शहरातील कोरोना रुग्णसंख्या घटली आहे, त्यामुळे या शहरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र ग्रामीण भागात अद्यापही कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे. सध्या राज्यात कठोर निर्बंध आहेत. दुकाने केवळ सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. याचा परिणाम अनेक ठिकाणी दिसून आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला आहे. मुंबईसह MMR रिजनमधील स्थिती नियंत्रणात आहे. नाशिक, नागपूरमधील परिस्थिती देखील आटोक्यात आली आहे. यामुळे या भागातील निर्बंध 1 जून पासून हळूहळू शिथिल केले जातील. निर्बंध एकदम मागे घेण्याऐवजी टप्प्याटप्प्याने मागे घेतले जातील. कोरोना रुग्णसंख्या कमी झालेल्या जिल्ह्यांसाठी या प्रकारचे निर्णय घेतले जाणार असल्याचं टोपे म्हणाले आहेत. राज्यात लॉकडाऊन केल्यानंतर रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचं दिसलं आहे. दररोज 70,000 वाढणारी संख्या आता 30,000 गेली आहे. यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी तर झालाच आहे, पण दिलासा देखील मिळाला आहे. पण धोका अजून टळलेला नाही. लॉकडाऊनमुळे रुग्णसंख्येत घट झाली आहे, त्यामुळे 1 जून नंतर पुन्हा लॉकडाऊन वाढवणार का? हा प्रश्न पुन्हा एकदा आता समोर आला आहे. राज्यातील अनेक भागात कोरोनाचा संसर्ग झाला. अनेक ठिकाणी अजूनही कहर सुरू आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका देखील बसला. अनेकांनी जीव गमावले. ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग पसरला, त्यामुळे संकट वाढलं आणि अजूनही संकट टळलेलं नाही. त्यामुळे आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं की 1 जून पासून टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल केले जातील, पण याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेतील असंही त्यांनी म्हटलं आहे. त्यातील राज्यांच्या हितासाठी लॉकडाऊनचा निर्णय घेतला आणि त्यासंदर्भात कटुपणा घेण्याचीही तयारी आहे, असे सूचक वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. टास्क फोर्समधील डॉक्टरांसोबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केलं आहे. नागरिकांनी सहकार्य केलं, पण अजूनही यश मिळालेलं नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राज्यातील लॉकडाऊन पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी रहा एक पाऊल पुढे.